सगळ्यांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला वैदिक मॅथमॅटिक्स बद्दल सांगणार आहे. वैदिक मॅथमॅटिक्सच्या चौथ्या भागात तुमचं स्वागत आहे. मल्टिप्लिकेशन आज आपण शिकूया. वैदिक मॅथमॅटिक्सचे जनक जगद्गुरु श्री भारती कृष्ण तीर्थजी महाराज, त्यांचा जन्म 1884 साली झाला. स्कूलमध्ये पण ते खूप हुशार होते. त्यांनी टॉप मार्क्स ते मिळवायचे आणि त्यांनी अमेरिकेमध्ये एम ए केलं होतं. तर त्यांनी संस्कृत, फिलॉसॉफी, इंग्लिश, मॅथ्स, हिस्ट्री, सायन्स यामध्ये त्यांनी चांगलं प्रभुत्व होतं. तसंच त्यांनी वैदिक मॅथमॅटिक्सवर एक बुक लिहिलं होतं, पण ते बुक त्यांच्या शिष्याकडून हरवलं. त्यामुळे त्यांनी पुन्हा ती सूत्र आठवण्यातून लिहिली. ती 16 सूत्र त्यांनी एका बुकमध्ये लिहून घेतली आणि ती वैदिक मॅथमॅटिक्स नावाने आपण त्याला ओळखतो. याचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये इंजिनियर्स, एम ए वगैरे लोक याचा उपयोग करतात. स्कूल्समध्ये पण याचा मोठ्या प्रमाणाचा उपयोग होतो. पण जी वैदिक मॅथमॅटिक्सची जी सॉल्व करण्याची मेथड आहे, तर ही मेथड फक्त आशा किरण इनोव्हेशननी तयार केलेली आहे. ही मेथड सिंपल मेथड ही आशा किरण इनोव्हेशनमध्ये सांगितलेली आहे. ती आज मी तुम्हाला मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर ही मेथड इतकी सिंपल मेथड तुम्हाला कुठेही मिळणार नाही विदाउट आशा किरण. तर तुम्हाला हे 4 एक्झाम्पल दिलेले आहेत. तर तुम्ही ही एक्झाम्पल सॉल्व्ह करा आणि हा व्हिडिओ या ठिकाणी पॉज तुम्ही करू शकता. आणि सॉल्व्ह करताना तुम्ही ती लागलेला टाइम तुम्ही काउंट करा आणि मी शिकवल्यानंतर तुम्ही ते एक्झाम्पल पुन्हा माझ्या मेथडनी सॉल्व्ह करा, जे आशा किरणच्या मेथडनी. तर ती तो लागलेला टाइम निश्चित कमी असणार. तर आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. 2 2 3 1 वर्टिकली अँड क्रॉसवाईज. मी फर्स्ट वर्टिकली करणार. 1 × 2 2 होतं ते मी 2 इथे लिहिले. नेक्स्ट मध्ये 1 × 2 2 3 × 2 6 ह्या दोघांचं ऍडिशन करायचं 8 आले. हे 8 मी 2 च्या समोर लिहिलं. त्यानंतर परत वर्टिकली 3 × 2 6 6 मी इथे लिहिले. याचा आन्सर आहे 6 8 2. नेक्स्ट एक्झाम्पल, हे तर सिंगल नंबर असल्यानंतर आपण असं सॉल्व्ह करू शकतो. जर आपल्याला डबल नंबर मिळाला तर आपण काय करायला पाहिजे, तर हे सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पलला मी सिम्पल असं लिहून घेतलं 2 2 4 3. वर्टिकली मल्टिप्लिकेशन आधी करणार. 2 × 3 6 ते 6 मी इथे लिहिले फर्स्ट नंबरला. त्यानंतर 3 × 2 आणि 4 × 2 याचा आन्सर आलेला आहे 4 × 2 = 8 3 × 2 6 या दोघांची ऍडिशन येते 14. ते 14 मी इथे लिहिले. हा डबल नंबर आला पण याची जी मेथड आहे ती मी पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला सांगेन. डबल नंबर आता मी नेक्स्ट वरती कधी मल्टिप्लिकेशन करणार. 4 × 2 8 आला आणि मी ते 14 समोर 8 लिहिलं. पण याचा एक नंबर 1 हा 1 मी कॅरी करणार पुढच्या 8 ला. तर 8 + 1 9 याचा आन्सर आहे 9 4 6 हे सेकंड एक्झाम्पल. सेम आता हे थर्ड एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. 69 48 सिंपल मध्ये मी लिहिलंय. त्यानंतर वर्टिकली क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार मी 8 × 9 72 मी 72 इथे लिहिले. 8 × 6 48 4 × 9 36 ह्या दोघांची ऍडिशन 84 मी इथे लिहिले. नेक्स्ट स्टेप मध्ये वर्टिकली 4 × 6 24 24 84 च्या समोर मी लिहिले. आता आपल्याला कॅरी पुढे घ्यायचा आहे. कॅरी पुढे घेताना त्याची ऍडिशन करायची. तर 7 पुढे घेणार मी. तो इथेच ठेवणार. 48 + 7 91 झाले. 91 मधला 9 मी पुढे कॅरी करणार. 24 + 9 33 झाले. याचा आन्सर आहे 33 1 2 3 3 1 2 याचा थर्ड नंबरचा आन्सर. त्यानंतर 4 नंबरचा एक्झाम्पल.
इथे दिले आहे 47 × 8, तो 8 सिंगल नंबर आहे, तर आपण कसं लिहूया 47 4 7 0 8. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण करूया वर्टिकली मल्टिप्लिकेशन. वर्टिकली मल्टिप्लिकेशन मध्ये 8 × 7 56 झाले, 56 मी ह्या ठिकाणी लिहिले. त्यानंतर क्रॉस क्रॉस वाईज करणार, 8 × 4 32, 0 × 7 0, त्या दोघांची ऍडिशन 32, मी 56 च्या समोर लिहिली आहे. त्यानंतर 0 × 4 वर्टिकली, 0 × 4 0 0 आपल्याला आता कॅरी पुढे सरकवायचा आहे. 5 32 मध्ये 5 ऍड केले, 37 झाले, 37 6, म्हणजे याचा आन्सर आहे 376. फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ हे चार एक्झाम्पल मी वैदिक मॅथमॅटिकने सॉल्व केलेले आहेत आणि आशा किरणची मेथड वापरून. हे आशा किरणचं व्हॉट्सअप नंबर आहे, हे ईमेल आय डी आहे, वेबसाईट आहे आशा किरण इनोव्हेशनची, आणि आशा किरणचा फेसबुकवरती ग्रुप पण आहे आशा किरण इनोव्हेशन माझी नाव आहे, प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. युट्यूबवरती आशा किरण इनोव्हेशन नावाचं चॅनल आहे, ते पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आतापर्यंतचे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. आणि इथून पुढे मी तुम्हाला वैदिक मॅथमॅटिक्सचे 16 सूत्रही तुम्हाला सांगणार आहे, तर प्लीज तुमचे काही सजेशन असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता. थँक्यू.